जत तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांकडून जाहीर निषेध। बार्शीचे आमदार श्री राजेंद्र राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संप मेळाव्यात बोलताना दिव्यांगांना एसटी प्रवासात सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आलेले आहे असे वादग्रस्त व बेजबाबदार विधान करून समस्त राज्यातील दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे त्यांना संविधानिक लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही। त्यांनी तात्काळ हे पद सोडावे। त्यांच्या समस्त दिव्यांगाबद्दलच्या असहानुभूतीपूर्ण व वादग्रस्त वक्तव्याचा प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखा जतच्या वतीने जत तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांकडून जाहीर निषेध करण्यात आला। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी एसटी संपाच्या ह्याच्यात बोलत असताना दिव्यांगाच्या एसटी पासमुळे एसटी तोट्यात आहे असे बेताल वक्तव्य केले आहे। तरी दिव्यांगाच्या भावना दुखवलेल्या आहेत। जत शहर प्रहार संघटनेच्या वतीने व तालुक्याच्या वतीने मी आमदारांचा जाहीर निषेध करत आहे। अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।